सरकारच्या खर्चावर कात्री लावण्यापेक्षा सरकारचं उत्पन्न वाढवण्याकडे लक्ष दिलं पाहिजे असं मत अर्थतज्ञ प्राध्यापक अजित अभेंकर यांनी व्यक्त केलंय. भारतातही मोठ्या प्रमाणात विकास झाला असून स्वयंचलित उपकरणे देखील प्रत्येक ठिकाणी आहेत, परंतु रोजगार कमी झालेले नाहीत. या उलट त्यांनी रोजगारी का वाढते महिला पुरुषांची रोजगार क्षमता यांचा त्यांनी विस्तृत आलेख मांडलाय. याबाबत प्राध्यापक अभेंकर यांनी देशात रोजगार किती, बेरोजगार किती आणि ते कसं ठरवलं जातं याची निकष कसे असतात याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. म्हणून त्या चौकटीच्या बाहेर पडून आज आपण हा विचार करावा अशी माझी आग्रहाची अपेक्षा आहे. तो म्हणजे आपण आता करते म्हणून विचार करूया आणि भारतीय अर्थव्यवस्थेच्या क्षमता काय आहे याचा विचार करूया. सगळ्या पहिल्यांदा कुठल्याही क्षमतांचा विचार करायचा झाला तर त्याला एक संदर्भ चौकट पाहिजे. ही संदर्भ चौकट मी भारतीय घटनेची मानतो. भारत एक लोकशाही प्रजासत्ताक आहे आणि या लोकशाही प्रजासत्ताकाचं जे पायाभूत अशा प्रकारचं डॉक्युमेंट आपण ज्याला म्हणतो दस्तऐवज जो आहे तो आहे भारताची घटना. आणि भारताच्या घटनेमध्ये मूलभूत हक्क म्हणून आणि त्याच्या परिणाम मार्गदर्शक तत्व म्हणून जे काय अधोरेखित केलेलं आहे, जे सांगितलेलं आहे ते थोडक्यात काय की भारताच्या सर्व नागरिकांना अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य, रोजगार, एक किमान शांततामय असे सांस्कृतिक सहजीवन, सुरक्षा ही प्राप्त व्हावी आणि अर्थातच हे सर्व ज्याला आपण सस्टेनेबल पद्धतीनं म्हणजे काही वर्षच नव्हे तर पर्यावरण राखून त्यातल्या त्यात पर्यावरण स्नेही धोरणं आपण व्हावं म्हणजे मध्येच आपल्याला क्रायसिसला तोंड द्यावं लागणार नाही हे करणं हे सरकारचं आणि आपल्या सर्व जनतेचं आपल्या व्यवस्थेचं उद्दिष्ट आहे.